राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सहकार आणि क्रीडा अशा असंख्य क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव लाभलेल्या सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांचा समर्थ राजकीय वारसा मिळालेले आमदार राहुल ढिकले यांच्या निधीतून सर्व दूर विकासाची कामे मार्गी लागत आहे. मतदारसंघातील रस्ते, उद्यान यापुरते मर्यादित न राहता सामाजिक क्रीडा क्षेत्रातही राहुल ढिकले यांनी विकास कामांना प्राधान्य दिले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमृतधाम परिसरातील श्री गणेश वरद मंदिराच्या प्रांगणात सभा मंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी श्री गणपती बाप्पा आणि अयोध्येतील अक्षदा कलशाचे पूजन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत या सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षांपासून विविध विकास कामांना गती मिळून पूर्णत्वास आले असल्याचे सांगत या कामाची माहिती आमदार राहुल ढिकले यांनी दिली. आज आमच्या अमृतधाम येथील वरद विनायक मंदिर येथे 1 कोटीच्या सभा मंडपाच्या कामाचं भूमिपूजन आज इथे भूमिपूजन झालं. आमचे बंधू उमेजी तोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली इथं कार्यकारिणी काम करते. त्या प्रभागाचे नगरसेवक रुची कुंभारकर असतील, पप्पू माने असतील, प्रियंकाताई माने असतील यांच्या माध्यमातून आज इथे या परिसरात विविध कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणाचे सोय इथे पार पडत आहेत. बऱ्याच वर्षांपासूनची जी मागणी होती ती आज पूर्ण केल्याबद्दल एक मनस्वी समाधान होतोय. कारण सभागृहाची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची होती आणि वरद विधायक मंदिराला एक चांगला सभामंडप इथं येत्या 4 महिन्यात बांधून तयार होईल हे एक समाधान आहे. त्याच्यामुळे इथल्या सर्व नागरिकांचं, आमचे ठाकरे काका असतील, बाकीचे सर्व असतील, शिंदे काका असतील, पोत्रे साहेब असतील, सर्वांचे आभार मानतो आणि एक चांगलं काम इथे उभं राहील या अपेक्षेसह आमच्या दोन्ही नगरसेवकांना इथे त्यांचे आभार मानतो. कारण त्यांच्या मदतीशिवाय हे काम इथं काही पूर्ण झालं नसतं. त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि आमचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. यावेळी माजी नगरसेवक रुची कुंभारकर, प्रियंका माने, माजी पोलीस अधिकारी नंदकिशोर जगताप, अध्यक्ष उमेश धोत्रे, विलास कारेगावकर, पप्पू माने, वरद गणेश मंदिर ट्रस्ट पदाधिकारी विनोद शिरभाते, चंद्रकांत भांबरे, किशोर पाटील, रमेश कापसे, गोरख राऊत, भाऊसाहेब निकम, सुनील कुटेसर, अर्जुन पाटील, यशवंत खैरनार यांच्यासह मंदिर ट्रस्ट पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.